ठाकरे आदित्य ठाकरेंनी असं कबूल केलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेळ रोवली आणि मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष त्यांनी केला. परंतु त्यांच्यानंतर शिवसेनेची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आली ते उद्धवजी ठाकरे आणि त्यानंतर आदित्यजी ठाकरे यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडायला पाहिजे होती. परंतु खऱ्या अर्थानं राज्यातल्या शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही. दोन दोन दिवस मातोश्रीच्या बाहेर उभं राहून त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करावी लागली. कुठल्याही काम गेल्या 2.5 वर्षात कोणत्याही शिवसैनिकाचं प्रत्यक्षात झालेलं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी सरकार गेल्याच्या नंतर कदाचित आत्मपरीक्षण केलं असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की या राज्यातल्या शिवसैनिकाचं शिंदेसाहेबासोबत गेल्या समर्थकाचं कुठल्या प्रकारची चूक झालेली नाही. चूक आमचीच झाली कारण आम्ही त्यांना बाळासाहेबांसारखा न्याय देऊ शकलो नाही. हा पश्चाताप त्यांना झाला असेल म्हणून त्यांनी अशा प्रकारची प्रामाणिकपणानं चूक कबूल केली आहे. मला असं वाटतं की ती खरी आहे.